कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्याचं नाव मुंबईकरांचा जाहीरनामा असा आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यामुळे या जाहीरनाम्याचा विशेष आहे की अन्य दलांचे जाहीरनामे हे त्यांना काय वाटतं आणि त्या आधारावर त्यांनी जनतेला आम्हाला काय वाटतं हे मांडलं. कोणी त्याला वचननामा म्हटलं, कोणी त्याला जाहीरनामा म्हटलं, पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचा विशेष रूपाने धन्यवाद यासाठी देईन. गेली आठवडाभर त्या दरम्यान संपूर्ण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करून, मेसेज व्हायरल करून त्यांनी जनतेच्या याबद्दलच्या आपल्या शहराच्या आपल्या अपेक्षा काय आहेत याबद्दल विशेष रूपाने सगळ्यांकडनं आपलं मत मागून घेतलं आणि मग ज्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या मनातला जाहीरनामा हा आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आज इथे प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम तर हा जाहीरनामा सामान्य मुंबईकरांना सोबत घेऊन त्यांच्या सगळ्या असलेल्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा यांचं खऱ्या अर्थाने रिफ्लेक्शन देणारा जाहीरनामा आहे. या जाहीरनाम्यामध्ये विशेष रूपाने मुंबईकरांना आम्ही एक वचन देतोय की 37,000 कोटीच्या या मुंबई शहरातल्या बजेटमध्ये विविध फंड हा झोपडपट्टी गावठाणात राहणाऱ्या आमच्या लोकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी असतो, पण किती केलं तरी शौचालयापासून सगळ्या कामांची निर्मिती कमी होत असते आणि म्हणून कदाचित मुंबईत पहिल्यांदाच जे बजेट प्रोव्हिजन्समधल्या गोष्टी असतील त्या तर राहतीलच, पण त्याच्या व्यतिरिक्त 1,000 कोटीचा गरीब विशेष फंड असा गरीब विशेष फंड हा सगळ्या गरीब वस्त्यांमध्ये हा त्या पायाभूत सुविधांसाठी झोपडपट्टी गावठाण साळी या ठिकाणी राहणाऱ्या गरीब मुंबईकराला संपूर्ण सोयी देण्यासाठी विशेष रूपाने त्या ठिकाणी देवला जाईल. आणि म्हणून या जाहीरनाम्याच्या रूपाने मुंबई महानगरपालिका अधिनियम सेक्शन 61 व सेक्शन 63 याखाली मुंबईकरांना देणाऱ्या सेवा व सुविधा यांचा त्यांना अधिकार मिळतो आणि म्हणून राईट टू सर्व्हिस प्रमाणे भारतीय जनता पार्टी वचन देते की राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस असा एक मुंबईकरांना मूलभूत अधिकार भारतीय जनता पार्टी या जाहीरनाम्याच्या निमित्ताने मुंबईकरांना देते आहे. या निमित्ताने या जाहीरनाम्यातून आम्ही मुंबईकरांना वचन देतोय की आमचं महापालिकेतील सरकार आल्यावर महापालिकेतील सर्व नगरसेवकांना सर्व कंत्राटदार प्रमुख अधिकारी व सर्व अधिकारी यांना दरवर्षी त्यांचं स्वतःचं आय व्यय इन्कम टॅक्स हे दरवर्षी ॲफिडेव्हिट रूपाने जनतेसमोर घोषित करावंच लागेल असा कायदेशीर बदल आम्ही करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने या पद्धतीने जे कंत्राटदार वारंवार त्यांनी केलेल्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम करतायत आणि त्यांना संगनमत म्हणून जे अधिकारी विजिलन्सचं काम करणार आहेत ते करत नसतील, किंबहुना ज्या लोकांचे हात त्यामध्ये असतील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्या सगळ्या कंत्राटदार अधिकारी निवडून आलेले प्रतिनिधी वा त्यांचे मदतनीस या सगळ्यांना संघटित गुन्हे अशा संघटित गुन्हेगारीमध्ये त्यांना एका अर्थाने कायदेशीररित्या त्यांच्यावर दावे दाखल केले जातील अशा पद्धतीचा सुद्धा प्रशासकीय कायदेशीर बदल संघटित गुन्हेगारीच्या सद्दल आम्ही करणार आहोत. मुंबई शहरामध्ये आम्ही हेही पाहतो की अकस्मितता निधी म्हणजे नगरसेवक निधी आणि अर्थसंकल्पीय निधी म्हणजे बजेट प्रोव्हिजन या दोन्ही निधीतून वॉर्डात कामं होत असतात, पण नेमकं कोण काम करतंय, त्याने ते किती दिवसात पूर्ण केलं पाहिजे, त्याला मिळालेलं कंत्राट त्याच्यावरची अर्नेस्ट मनी डिपॉझिट किती आहे, तक्रार करायची सोय आहे का, पुस्तकामध्ये सगळं लिहिलेलं असतं पण सामान्य नागरिकाला हे समजून घेण्याचा अधिकारच नसतो आणि त्यामुळे दर 6 महिन्यात नगरसेवक निधी ते बजेट प्रोव्हिजन यामध्ये प्रस्तावित मंजूर चालू पूर्ण अशी कुठलीही कामं असतील तर त्याबद्दलचं एक बुकलेट वजा मॅगझिन दर 6 महिन्याने मोफत मुंबईकरांना इत्यंभूत फोन नंबरसहित माहितीचं सामान्य मुंबईकरांना दिलं जाईल, ज्यातना मुंबईकरांना त्याबद्दलची पूर्ण पारदर्शी माहिती ही ऑटोमॅटिक मिळेल. जे जे मुंबईकर नागरिक
त्यांचं नाव डिस्क्लोज न करता किंवा आम्ही डिस्क्लोज करणार नाही अशा पद्धतीने करातल्या चोरीच्या बद्दलची माहिती देतील, त्या मुंबईकरांचं नाव डिस्क्लोज न करता आम्ही त्यांना सन्मानित करू, करातली चोरी जेवढी पकडली जाईल त्याच्या 10% निधी अशा पद्धतीने माहिती देणाऱ्या संस्था व्यक्ती वा अधिकारी यांना आम्ही इन्सेंटिव्ह म्हणून देऊ आणि मुंबईकरांना यामध्ये कराचं इन्कम वाढवण्यामध्ये पार्टिसिपेट करू. मुंबईकरांसाठी अतिरिक्त असं 3200 ml पाणी गारगाई पिंजाळ दमणगंगा यात्रा मुंबईकरांसाठी उपलब्ध करून देणार आणि 24 तास 7 दिवस हे पाणी मुंबईकरांसाठी देण्याचं स्वप्न 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार. 24/7 शून्य कचरा मोहीम वाचवण्यासाठी राबवण्यासाठी 24/7 कचरा उचलण्याची सोय, त्याचबरोबर आम्ही पाहिलंय मुंबई शहरामध्ये 3476 फेऱ्या ह्या कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या जवळजवळ 1500 गाड्यांवर होता. 1500 गाड्या पूर्ण मुंबईत 3746 फेऱ्या मारतात, पण वेळेवर सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलण्याच्या ठिकाणी व्हेकल पोचतच नाही आणि त्यामुळे GPS प्रणाली अंतर्गत व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम ही येत्या वर्षभरात सुरू करून ती ॲपशी जोडणार, ज्यामुळे नागरिकांना माझ्या इथली गाडी किती वाजता किती वेळात पोहोचेल याचं तो कामावर जरी गेला तरी त्याला त्याच्या मोबाईलवर कळेल आणि तिथून तो आपल्या नोकराला किंवा घरातल्या माणसाला आता 15 मिनिटात गाडी येते कचरा घेऊन तू खाली जा अशी अद्ययावत सोय आम्ही तत्ना करून देणार. हा जाहीरनामा ज्या प्रकारे आम्ही तयार केलेला आहे, आमचं म्हणणं असं आहे की हा जाहीरनामा हा स्टॅम्प पेपरच्या रूपाने आम्ही तुम्हाला देतो आहोत. हे स्टॅम्प पेपर आहे, त्यामुळे याचं जे डिझाईन आम्ही तयार केलेलं आहे ते हे सांगताय की हा केवळ एक कागद नाही आहे, तर आम्ही आपल्याशी करार करतो आहोत. हा करारनामा आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की जी पदवी मिळाली त्याचा अभ्यास करून घ्या, त्याबद्दल उचित वेळी काय पदवी आहे हे मी तुमच्यासमोर आणणार आहे. आज काही आणत नाही पण ते नक्की तुमच्यासमोर आणणार आहे. दुसरं असं आहे की कचरा घोटाळा झाला, नालासफाई घोटाळा झाला, रोडचा घोटाळा झाला, आरोग्यसेवेत घोटाळा झाला, कशात झाला नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे जर एवढे घोटाळे झाले तरी देखील आपण हे सांगायचं की घोटाळे झालेच नाही, डॉक्टरा घोटाळा झाला तरी आपण म्हणायचं घोटाळे झालेच नाही. असं आहे की ज्यावेळेस चुका होतात त्यावेळेस त्या चुकांवर पांघरून घालायचं नसतं, त्यातनं शिकायचं असतं, त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शन घ्यायची असते आणि ती घेऊन पुढे जायचं असतं. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर एवढ्या प्रकारचे घोटाळे होत आहेत तर याचे दोनच कारणं असू शकतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस आहेत किंवा कोणाचा तरी आशीर्वाद आहे. त्यामुळे आता हा आशीर्वाद आहे की नाही की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्सेस आहे या सगळ्या गोष्टीवर उचित वेळी मी कमेंट करेन. आज एवढंच सांगतो की आम्ही ही पॉलिसी याच्यामध्ये आणली आहे की अशा प्रकारचे घोटाळे होऊ नये. मुळामध्ये 2 प्रकारे मुंबई आपल्याला सुधारायची आहे. एक तर बेसिक गोष्टी आहेत ज्याला आपण अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यातल्या काही गोष्टीमध्ये महानगरपालिका थेट कारवाई करते, काहीमध्ये इनडायरेक्टली कारवाई करते. ते पहिलं रिसोर्सेस कुठे गेले पाहिजेत तर या बेसिक गोष्टींवर गेले पाहिजेत, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार यातल्या ज्या गोष्टी थेट महापालिकेच्या अंतर्गत येतात काहींकरता व्यवस्था महापालिका उभी करते. दुसरं असं आहे की 2 प्रामुख्याने गोष्टी याचाच जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये महत्त्वाच्या आहेत. एक हाऊसिंग घरे, त्याकरता एक मोठा कार्यक्रम हा महानगरपालिकेचा विकास आराखडा जो आहे, या विकास आराखड्यामध्ये ज्यावेळेस आपण रिसोर्सेस अनलॉक करू
ती अनलॉक करतानाच ती रिसोर्सेस ही संसाधनं सामान्य माणसाकरता अनलॉक झाली पाहिजे, ती अफोर्डेबल हाऊसिंग करता झाली पाहिजे, सामान्य माणसाला घरं मिळतील याकरता झाली पाहिजे। त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आमच्यासमोर असेल या विकास आराखड्याच्या माध्यमातून मुंबईतल्या सामान्य माणसाला घर देणं। आणि दुसरं, इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम ही मुंबईमध्ये उभी करायची की ज्यातनं मुंबई आणि MMR रिजनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून एंड टू एंड सोल्युशन मिळालं पाहिजे आणि त्याचसोबत एका सिंगल तिकीटवर त्याला प्रवास करता आला पाहिजे। कुठलंही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट त्यांनी वापरलं तरी सिंगल तिकीटवर त्याला प्रवास करता आला पाहिजे। तिसरं महत्त्वाचं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मुंबईचे पर्यावरण आहे त्याच्यावर देखील पब्लिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट कमी करू शकतो। आणि त्यासोबत मला असं वाटतं की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, कारण मी ज्यावेळेस बघितलं तर महानगरपालिकेचा जो रेशिओ आहे म्हणजे वृक्ष कापायची परवानगी आणि वृक्ष लावण्याचा जो रेशिओ आहे हा रेशिओ काही फार चांगला नाही आहे। आणि म्हणून किमान या ठिकाणी 2 कोटी झाडं ही मुंबईमध्ये लावायची याचं नियोजन आम्ही करतो आहोत आणि त्या माध्यमातून अतिशय ग्रीन अशा प्रकारची मुंबई ही आम्ही तयार करणार आहोत। महानगरपालिका चुनाव तो शुरू हो चुका है 2017 का, लेकिन यहाँ पर जो है आज BJP ने जाहिरनामा प्रसिद्ध किया है। हमारे साथ साइना NC है, आइए इनसे बात करते हैं कि मैम अभी जाहिरनामा जो प्रसिद्ध हुआ है, काफ़ी सारे मुद्दे हैं जो इस बार चुनाव के दौरान लोगों में लिए जा रहे हैं, आपका क्या कहना है, आप किस दृष्टि से देखते हैं इस सब जाहिरनामा को? देखिए, स्वाभाविक रूप से जीत होगी तो वो भारतीय जनता पार्टी की, क्योंकि अहम मुद्दे के ऊपर हमने ना सिर्फ एक मैनिफेस्टो को घोषित किया है लेकिन एक विजन डॉक्यूमेंट। इसमें बेसिक ट्रांसपोर्टेशन को लेके आपको पता है कि सरकार के योजनाएं हैं, मेट्रो और कोस्टल रोड एक्सेट्रा, लेकिन आम मुंबईकर को जैसे डस्ट फ्री मुंबई, आज जो ब्रीदिंग प्रॉब्लम्स हैं हर एक व्यक्ति को, कोई भी राजनीतिक दल ने ये पर्यावरण के दृष्टि से सोचा नहीं कि सुअरेज को किस ढंग से इम्प्रूव किया जाए। इसके साथ साथ आपने देखा होगा कि हेल्थ केयर फैसिलिटीज़ गवर्नमेंट हॉस्पिटल्स हैं, म्यूनसिपल हॉस्पिटल्स हैं, लेकिन उनका तालमेल और कोऑर्डिनेशन की जो आवश्यकता है, पूरे जो रूप से भारतीय जनता पार्टी ने यहाँ मुख्यमंत्री के निमित्त घोषित किया है ये मैनिफेस्टो, ये सिर्फ एक पत्र नहीं है, ये एक वादा है और वो वादा हम ज़रूर निभाएंगे। जी बिल्कुल मैम, देखा जाए तो अभी नोटबंदी से काफ़ी लोग परेशान हैं, क्या इसका जो भी असर है वो दिखाई देगा इस चुनाव में के दौरान? देखिए, नोटबंदी से कोई परेशान नहीं है, जो लोग ये गलत अफवाहें फैला रहे हैं उनको ये आपत्ति हो रही है कि एक ही निर्णय से भ्रष्टाचार ख़त्म, ब्लैक मनी ख़त्म, फेक करेंसी ख़त्म और आतंकवादी ख़त्म। जो लोगों को इन सब मुद्दे से आपत्ति है तो मुझे बहुत अफसोस लगता है कि वो भारतीय नागरिक हैं। ये थे साइना नैन्सी, जिन्होंने बताया कि किस तरीके से चुनाव के दौरान जो भी अहम मुद्दे इन्होंने लोगों के दरमियान लाए हैं वो काफ़ी BJP को सक्सेस देने वाले हैं। कैमरामैन प्रकाश के साथ सुप्रिया, आवाज़ इंडिया TV, मुंबई।